गुड मॉर्निंग टू ऑल हॅलो अँड वेलकम टू अंडर ट्वेंटी फोर सेवन मराठी मी रिझनिंग गुरु गणेश आपण सर्वांचं स्वागत करतो पिंग बँकर या सिरीजमध्ये आपण आजच्या दिवशी इन इक्वॅलिटी हा टॉपिक आपण शिकणार आहोत इन इक्वॅलिटीवर ज्या ज्या फॉर्मॅटमध्ये जसे जसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या जा सर्व प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण आजच्या या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत ओके तर सेशनला शेअर करा हे बघा तुमच्या सपोर्टची नक्कीच गरज राहणार आहे नेहमी तुमचं सपोर्ट अपेक्षित आहे आणि प्रत्येकाने सेशनला शेअर देखील करायचं आहे चला तर आजच्या सेशनचा जो अजेंडा असणार आहे तो कशा पद्धतीने असेल ते आपण बघूयात बघा कोट ऑफ द डे सुरुवातीला आपण बघणार त्यानंतर वन टू फाईव्ह क्वेश्चन जे आहे ते सिंगल स्टेटमेंट डायरेक्ट इन इक्वॅलिटी आपण बघणार त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स टू टेन मल्टिपल स्टेटमेंट इन इक्वॅलिटी आपण बघू त्यानंतर क्वेश्चन नंबर इलेवन टू फिफ्टीन आपलं असणार आहे कोडेड इन इक्वॅलिटी अँड क्वेश्चन नंबर सिक्स्टीन टू ट्वेंटी असेल कंडिशनल अँड रिवर्स इन इक्वालिटी अँड क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन असेल तुमच्यासाठी होमवर्क ओके तशा पद्धतीने आजच्या दिवसात आपण काय काय बघणार आहोत हे लक्षात आलं असेल प्रत्येकाला समजलं असेल काय काय बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेशन नक्कीच खूप चांगलं असणार आहे खूप इम्पॉर्टंट असणार आहे बटापट -बड़ लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक तर ला ला प्रत्येकाने करत आणि तुम्हाला जे जे उत्तरं वाटतात ते कमेंट करा आणि येस तुमचे काही ये सजेशन्स असतील काही तुम्हाला इश्यूज असतील ते देखील कमेंट नक्कीच करा आणि जे जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब जरूर ओके चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूयात एका कोटने आणि आत्ता कोट आहे कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे अडवेतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जीवनामध्ये प्रगती करत असताना बघा खूप सारे आपल्याला इश्यू जे आहेत ते फेस करावे लागतात परंतु यस आपल्याला हिंमत ठेवायची आपल्याकडे पेशन्स असले पाहिजेत आपल्याकडे जोश असला पाहिजे यस काहीही झालं कितीही कोणीही अडवं आलं कितीही आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं तरी आपण जाणार आणि आपल्याला जे प्रगती साधायची ते आपल्याला आपण साधायचीच ठीक आहे म्हणजे जे आपल्याला ध्येय गाठायचं त्या ध्येयापर्यंत आपण पोचणार त्याच्यासाठी रोज थोडी थोडी का होईना पण प्रगती करणं गरजेचं आहे ओके चला तर या सुविचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूयात फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पहिला प्रश्न बघा स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड अँसर द क्वेश्चन आता खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आता विधान दिले आपल्याला आणि दोन निष्कर्ष दिलेत विधान बघा आपण सुरुवातीला सिंगल स्टेटमेंट बघणार आहोत तर सिंगल स्टेटमेंट आता बघायला आपण सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न दिलेला आहे ज्याच्यामध्ये दोन निष्कर्ष विचारले डी ग्रेटर दॅन इक्वल्स टू एम अँड आर इज ग्रेटर दॅन एन आता आपण कसं चेक करायचं हे समजून घ्या बघा डी इथे ना आणि एम इथे ते दिसतोय या दोघांमध्ये रिलेशन जर बघायला गेलो बघा इथे ग्रेटर ग्रेटर इक्वल इक्वल ग्रेटर इक्वल इथे लेस दॅन इक्वल म्हणजे अपोजिट साईन आले जिथे ही मध्ये अपोजिट साईन येईल त्याचा पुढचा रिलेशन जो असतो तो डाऊटफुल राहतोय आणि त्यामुळे हे रिलेशन डाउटफुल ठरणारे उत्तर येणार आहे कॅनॉट बी डिटरमाइन आणि आर इज ग्रेटर दॅन एन आता आर आणि एन यांच्यामध्ये जर रिलेशन बघायला गेलो तर आर इज ग्रेटर दॅन ऑर रिक्वेस्ट टू अँड भेटते इथे ग्रेटर आपण डेफिनेटली सांगू शकत नाही डाउटफुल रिलेशन आलं आणि ह्या मध्ये आपण उत्तर जर आपण सिलेक्ट करायचं झालं तर नायदर वन नॉट टू फॉलोज हे आपलं उत्तर असेल पर्याय डी करेक्ट उत्तर आहे शुभदा इथे उत्तर देतात व्हेरी गुड गुड मॉर्निंग आणि चला पडापट बाकी विद्यार्थी देखील कमेंट करायचे काय उत्तर वाटतात पटापट कमेंट करत राहा प्रत्येकाच्या कमेंट्स इथे दिसल्या पाहिजे ठीक आहे चला पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर टू आपल्याला एक्स इज ग्रेटर दॅन इक्वर्स वाय इज इक्वस्ट शू एम इज ग्रेटर दॅन एन इज ग्रेटर दॅन इक्वर्स शू आर इज इक्वर्स टू एस इज ग्रेटर दॅन एल इज लेस दॅन ई आणि दोन कन्क्लुजन्स आपल्याला दिलेले आहेत दोन कन्क्लुजन्स त्या कनक्लुजन्सला आपल्याला चेक करायचं काय उत्तर ठरेल इथे फायनल बघा टॉप ट्वेंटी वन क्वेश्चन्स आपल्याला कवर करायचे आहेत इथे बघा काय होईल उत्तर एक्स इज लेस दॅन इक्वस्टू ई आणि एक्स इज ग्रेटर दॅन ई विचारलं इथे एक्स दिसतं इथे ई दिसतं या दोघांमध्ये अपोजिट साईन आले दोन्ही रिलेशन भेटणार होते डाउटफुल आता इथे काय झालं बघा बोथ रिलेशन डाउटफुल भेटले दुसरी अट असे की सब्जेक्ट प्रेडिकेट सेम व्हेरिएबल सेम बघा एक्स एक्स सेम ई ई सेम आणि तिसरी अट ऐदर ऑरसाठी असते की तीन साईन अवेलेबल बघा पहिल्यामध्ये लेस दॅन इक्वल ग्रेटर तीनही साईन अवेलेबल म्हणजे तिन्ही अटी सॅटिस्फाईड झाल्या म्हणजे उत्तर येणारे आयदर कन्क्ल्युजन वन ऑर टू फॉलोज पर्याय सी इथे आपलं उत्तर येईल ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे चला पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री तीन अटी असत हैदर ऑरसाठीच्या तिन्ही अटी जर तिथे सॅटिस्फाय होत असतील तर आपलं उत्तर हैदर ऑर ठरतं ठीक आहे चला पुढील प्रश्न बघूयात क्वेश्चन नंबर थ्री एन लेस दॅन आर आणि एप लेस दॅन एन ह्या दोन कन्क्ल्युजन्सला आपल्याला चेक करायचं आता बघा तर इथे एन लेस दॅन आर तर इथे बघा एन इज ग्रेटर दॅन आर भेटतं एन ग्रेटर दॅन आर होतं आहे हे चुकीचं ठरेल डेफिनेटली रॉंग आणि एफ इज लेस दॅन एन आहे का बघा एन इज ग्रेटर दॅन एफ एन ग्रेटर आहे म्हणजेच एफ काय झालं स्मॉल डेफिनेटली उत्तर येणारे पर्याय दोन ओनली कन्क्लुजन टू फॉलोज हे परफेक्ट उत्तर आहे चला पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर एक सिंगल स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहे सिंगल स्टेटमेंटच्या आधारावर आपल्याला दोन कन्क्लुजन्स चेक करायचे एफ लेस आहे का आर पेक्षा आणि जी ग्रेटर आहे का बीपेक्षा बघा विद्यार्थी मित्रांनो चला सपोर्ट तुमचा दिसला पाहिजे सेशन जे आहे ते शेअर करा बघा जेवढं तुम्ही शेअरिंग करणार आहेत तेवढं फ्रेंड सर्कलमधले तुमचे विद्यार्थी मित्र जे आहेत ते आपल्या सेशनला जोडले जातील अरिया फास्ट तेव्हाच मजा येणार आहे बघा जेवढे विद्यार्थी महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थी असतात जे बँकिंगसाठी तयारी करत असतात आणि येस ते आपल्या सेशनला जर जॉईन झाले तर रोज नवनवीन गोष्टी त्यांना शिकायला भेटतील आणि मध्ये खूप सारी मजा देखील येईल बघा खूप काही कॉन्सेप्ट जे असतील ते शिकायला भेटतील नवीन क्वेश्चन्स तुमचे तयार होणारे चल आता इथे उत्तर आपल्याला काढायचं एफ लेस दॅन आर आहे का बघा आर इज ग्रेटर दॅन एफ म्हणजेच एफ लेस आहे डेफिनेटली ट्रू जी आणि बी मध्ये जर बघितलं तर इथे अपोजिट साईन आले अपोजिट साईन म्हणजे हे रिलेशन बनते डाउटफुल आणि उत्तर येणार आहे ओनली कन्क्लुजन वन फॉलोज ओन्ली कंक्लूजन वन फॉलो हे काय असेल आपलं करेक्ट उत्तर असेल चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर फाय आता सिंगल स्टेटमेंट वाला हा शेवटचा प्रश्न असणार आहे त्याच्यानंतर आपण आता मल्टिपल वाले क्वेश्चन बघणार आहोत मोर दॅन वन स्टेटमेंट जिथे आपल्याला बघायला भेटतील असे क्वेश्चन आपण सहाव्यापासून दहाव्यापर्यंत बघणार आहोत व्हेरी गुड शुभदा अपेक्षा गुड आता इथे आर लेस दॅन टी चला बघा काय झालं टी आणि आरमध्ये जर रिलेशन बघायला गेलो तर टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वस टू आर भेटते आपल्याला बघा टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वस टू आर याचाच अर्थ आर लेस दॅन टी डाऊटफुल आहे होऊ शकतो परंतु इथे मात्र आपण सध्या डाऊटफुल सांगतोय आणि आर इज इक्वस टू टी देखील डाउटफुल सांगतोय परंतु दोघांपैकी काय होणार आहे एक तर असेलच असेल म्हणून इथे उत्तर येईल आयदर वन ऑर टू दोघांपैकी एक एक तर बघा टी ग्रेटर असेल आरपेक्षा किंवा टी आणि आर इक्वल असेल या दोघांपैकी एक होईल एक ठीक आहे हैदराबाद इथे आपला असते तर अशा पद्धतीने आपण पाच प्रश्न बघितले विद्यार्थी मित्रांनो एक ऑफरबद्दल तुम्हाला डेफिनेटली माहिती सांगेल आणि ही खरोखर खूप महत्त्वाची माहिती आहे बघा बिगेस्ट सिलेक्शन ऑफर ही अशी ऑफर आत्तापर्यंत झाली नव्हती ना होणार नाही बघा काय आहे नेवर बिफोर ब्लॉक बस्टर डील एव्हरीथिंग अंडर ट्रिपल नाईन अच्छा बघा सर्व काही तुम्हाला ट्रिपल नाईनच्या अंडर भेटते मग वाय टू झिरो एट हा कोड वापरून तुम्ही जे ऑफर आहे ते अवेल करू शकता यावर तुम्हाला सेवन्टीन प्लस वन पर्सेंट एटीन पर्सेंट ऑफ भेटेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कुठलाही कोर्स खरेदी करता है। मग त्यामध्ये तुमची तलाठी भरतीची स्पेशल बॅच असू द्या सात बारा तलाठी स्पेशल बॅच तलाठी भरतीसाठी विशेष बॅच जी आहे ती आपण अकराशे चौऱ्याहत्तर प्राइस दिसते परंतु आफ्टर डिस्काउंट वाय टू झिरो एट हा कोड जर वापरला तर तुम्हाला नऊशे शहात्तर रुपयामध्ये ही बॅच जी आहे ते भेटते ओके चला जर तुम्ही वाय टू झिरो एट हा कोड वापरताय तर या एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला ही सात बारा बॅच भेटू शकते इवन आपल्याकडे बघा करंट अफेअर्स स्पेशल बॅच अँड मराठी स्पेशल बॅच या दोन बॅचेस आहेत ज्या रुपीज सेवन झिरो फाईव्हमध्ये दिसत आहेत परंतु येस या देखील तुम्हाला अगदी वाजवी दरामध्ये अवेलेबल होतील ओके नक्की विचार करा कलाडी भरतीची बॅच बघा इथे नऊशे चौऱ्याहत्तर सॉरी इथे मी नऊशे शहात्तर म्हटलं आणखी दोन कमी होत आहेत म्हणजे नऊशे चौऱ्याहत्तर रुपयामध्ये ही बॅच जी आहे ती तुम्हाला अवेलेबल होती है। विचार नक्की करा आणि आजच्या दिवशी बघा जे जे विद्यार्थी बँकिंग स्पेशल तयारी करत आहेत बघा बँकिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी एस बी आय क्लर्क ट्वेंटी ट्वेंटी टू स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ती आज अकराला सुरू होणार होती सत्तावीस एप्रिल आहे आज राईट अकरा वाजता अकरा वाजता एक स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे

चला सॉल्व करूया तिथे कंक्लूजन आपल्याला दिलंय क्यू इज लेस दॅन एच क्यू लेस दॅन एच आहे का आणि एल इज लेस दॅन एस आहे का चला बडाबट -बड़ प्रश्नाचं उत्तर द्यायचंय फास्ट चला आता इथे बघा क्वेश्चन नंबर सिक्स सॉल्व्ह करा पटापट क्यू लेस दॅन एच आहे का बघा सहाव्या प्रश्नाचं उत्तर बघितलं आपण आता सातवा प्रश्न जो आहे तो सातवा प्रश्न बघायला सुरुवात सहाव्या प्रश्नाचं उत्तर काय आलं बघा आपण क्यू लेस दॅन एच बघितलं तर क्यू इज लेस दॅन एच आपल्याला ट्रू भेटलं आणि आपण एल आणि मध्ये जर बघायला गेलो तर एल मध्ये अपोजिट साइन आले हे रिलेशन बनते कॅनॉट बी डिटरमाइंड त्यामुळे फायनल उत्तर आलं आपलं ओनली कन्क्लुजन वन ओके चला श्ट, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर सेवन जे व्हिडिओ थोडंसं स्टॉप झाली होती त्यामुळे तर त्यांना इथे उत्तर काही देता आलं नव्हतंच क्वेश्चन दिसत नव्हता परंतु मी आता कॅमेरा बंद केला आणि या आता व्हिडिओ सुरू आहे प्रॉपरली सुरू आहे चला क्वेश्चन नंबर सेवन पाहूयात बघा तर बी इज ग्रेटर दॅन एफ आहे का हे चेक करायचं बी इथे आहे बघा सी कॉमन भेटलं आपल्याला बी आणि एफ मध्ये अपोजिट साइन आले रिलेशन डाउटफुल बनणार आहे सी लेस दॅन ई आहे का बघा सी इज ग्रेटर दॅन ई सी ग्रेटर आहे सी लेस होणार नाही म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय ठरले चुकीचे नायदर कन्क्लुजन वन नॉट टू फॉलोज हे आपलं उत्तर आहे नायदर वन नॉट ना टू फॉलो त्यामुळे पर्याय डी इथे आपण सातव्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू चला आठवा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो बघा ही ल, आ, मिशन पी डी सी सी लेखनिक बॅच जी आहे ती आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त दोनशे ब्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल करून दिली जी ही जी मिशन सिलेक्शन बिगेस्ट ऑफर बिगेस्ट सिलेक्शन ऑफर जी आहे ती तुम्हाला अवेल करायची वाय टू झिरो एट हा कोड वापरून तुम्ही लोवेस्ट प्राइजेसमध्ये तुम्ही या बॅचेसला खरेदी करू शकता मिशन बी डी सी सी लेखनिक बॅच प्री रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे तर याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यायचा चला आता इथे आपण बघूयात क्वेश्चन नंबर एट दिला आपल्याला विचारलं आर लेस आहे का पेक्षा बघा आर इथे आहे इकडे आहे आपल्याला कॉमन फॅक्टर जर बघायचं झालं तर के भेटते बघा आर लेस दॅन काय भेटलं के आणि के आणि मध्ये अपोजिट साइन आलेत बघा लेस ग्रेटर असं आलं तर हे जमेल का रिलेट होईल का नाही होणार म्हणजे हे रिलेशन येणार आहे डाउटफुल रिलेशन आलं डाउटफुल पुढे जर आपण बघायला गेलो टी इज ग्रेटर दॅन ओ आहे का बघ आता ओ ओ इज लेस दॅन के आणि के इज लेस दॅन काय दिलं टी म्हणजे ओ लेस दॅन टी झालं टी ग्रेटर आहे का येस आहे ओ जर लेस आहे याचा तर अर्थ काय झाला टी ग्रेटर आणि म्हणून आपलं उत्तर येईल ओनली कन्क्लुजन टू फॉलोज पर्याय बी इथे फायनल उत्तर प्लस उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी ओके चला okay. पुढील प्रश्न पाहूयात क्वेश्चन नंबर नाईन ओके okay, सिंगल हे कन्वर्ट होऊ शकतो कारण वाय आणि वाय इथे जवळ दिसत आहे त्यामुळे आपण एकच स्टेटमेंट आहे असं मानून त्या प्रश्नाला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो आपल्याला विचारलं एल इज ग्रेटर दॅन वाय आहे का बघा वाय इज लेस दॅन एल याचा अर्थ एल ग्रेटर आहे डेफिनेटली वाय लेस दॅन जर एल आहे याचा अर्थ एल ग्रेटर आहे आणि एम लेस दॅन इक्वल्स टू आर आहे का बघा आर इज ग्रेटर देन ऑर इक्वस टू एम कारण वाय आणि एम इक्वल आहे आर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू एम यालाच काय आपण कसं लिहू शकतो एम इज लेस आर डेफिनेटली ट्रू म्हणजे उत्तर काय येईल आपलं इथे पर्याय ई बोथ कनक्लुजन्स वन अँड टू फॉलोज आपलं उत्तर असणारे फायनल पर्याय अशा पद्धतीने हा देखील आपला क्वेश्चन झाला आता इथे आपल्याला मल्टिपल स्टेटमेंटवरचा एक शेवटचा क्वेश्चन बघायचा आता त्यानंतरचे आपण क्वेश्चन इलेव्हन टू फिफ्टीन कोडेड इन इक्वालिटी बघणार आहोत क्वेश्चन इलेवन टू फिफ्टीन कुडेड इन इक्वालिटी आपण पाहू चला शेवटचा प्रश्न इथे आपल्याला विचारलं वाय इज लेस दॅन ओ तो ओ आणि वाय यांच्यामध्ये बघा ओ इज ग्रेटर दॅन ओ वाय लेस आहे येस डेफिनेटली आणि सी ग्रेटर दॅन डी आहे का बघा सी इज लेस दॅन डी दिसे सी लेस आहे सी ग्रेटर दॅन डेफिनेटली रॉंग येईल आणि मग आपलं उत्तर जे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल ते पहिला पर्याय ओनली वन फॉलोज हे आपलं इथे उत्तर ठरेल दहावे प्रश्न ठीक आहे पुढे आपल्याला कोडेड इक्वॅलिटी बघायचंय परंतु यस मी आताच तुम्हाला सांगितलं की बघा लेखनिक बॅच जी आहे ती तीनशे बावन्न रुपये किंमत दिसे परंतु तर तुम्ही वाय टू झिरो एट हा कोड वापरून जर अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन ॲपमधून जर ही बॅच खरेदी करताय फक्त आणि फक्त दोनशे ब्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी ही बॅच मिळून जाईल मिशन बी एच सी देखील फक्त आणि फक्त दोनशे ब्याण्णवमध्ये भेटेल ओके आणि महाराष्ट्र का महापॅक हा जो पॅक आहे आजच्या दिवशी बारा महिन्याची जे सहित जो पॅक भेटेल तो फक्त आणि फक्त, फक्त बाराशे शहात्तर रुपयामध्ये भेटेल तुम्हाला बा सॉरी बाराशे एकोणसत्तरमध्ये भेटेल बाराशे एकोणसत्तर मध्ये बघा एक वर्षाचा पॅक आतापर्यंत तुम्हाला भेटला नसेल कारण या एक वर्षाच्या पॅकची प्राइस आहे चौदाशे सत्तावीसशे चव्वेचाळीस रुपये इवन आपण सिक्स मंथचा पॅक जो असेल तर सिक्स मंथचा पॅक आपल्याला एकवीसशे तेवीस रुपये प्राईस दाखवली जाते लोएस्ट प्राइज मध्ये तुम्हाला आजच्या दिवशी भेटते लोवेस्ट प्राइज आहे बाराशे एकोणसत्तर मध्ये हा महाराष्ट्र का महापॅक तुम्हाला भेटून जाईल आणि एक वर्ष वैद्य सेत भेटेल विचार नक्की करा नक्की जॉईन व्हा आणि काही क्वेरी असतील तर मला गणेश डॉट माले ॲट दी रेट डॉ ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम या ईमेल आय डीवर संपर्क साध चला आता कोडेड इन इक्वालिटीचं पार्ट आहे पाच प्रश्न यावर आधारित असणार आहेत पहिले तर आपण मिनिंग समजून घेऊयात बघा ए ॲट दी रेट बी मीन्स ए इज आयदर स्मॉलर दॅन ऑर इक्वल्स टू बी म्हणजे ऍट द रेट च्या जागी आयदर स्मॉलर और इक्वल ठेवला आपण पुढे दिलाय ए पर्सन बी म्हणजे ए इज स्मॉलर दॅन बी पर्सनच्या जागे आपण काय ठेवणार स्मॉलर ठेवणार ए अँड बी म्हणजे ए इज इक्वल टू बी अँडचा अर्थ काय आहे इक्वल आपण इक्वल साइन ठेवून दिलं त्याच्याही पुढे गेलो आपण ए हॅश दिले आपल्याला ए हॅश म्हणजे ए इज ग्रेटर दॅन बी आता हॅशचा अर्थ काय आहे ग्रेटर म्हणजे ग्रेटर आपण इथे ठेवला आता आपलं समीकरण तयार झालं समीकरण आपलं इथे तयार झालेलं आपल्याला विचारले सी ग्रेटर आहे का पेक्षा बघा सी लेस दॅन ऑर इक्वर्श भेटते सी ग्रेटर भेटणं शक्यच नाही सी लेस दॅन ऑर इक्वस्ट्री एप भेटते का येस डेफिनेटली भेटेल म्हणजे उत्तर जे आपलं इथे येईल ते ओन्ली कन्क्लुजन टू फॉलोज हे आपलं इथे फायनल उत्तर पर्याय दुसरा ओनली कन्क्लुजन टू फॉलो ओके आलं लक्षात कसं करायचं होतं हा अकरावा प्रश्न तर जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे बारावा प्रश्न सेम रिलेशन असणार आहेत जे बघा इथे जर तुम्ही बघितलं ए पॉवर एम म्हणजे काय झालं ए इज आयदर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी याचा अर्थ काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल आता पुढे हॅशटॅगचा अर्थ ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे हॅशच्या जागी आपण ग्रेटर साईन ठेवला अँड जिथे दिसते बघा अँडच्या जागी ए इज इक्वस टू बी इथे इक्वल येईल आणि ए पर्सन बी म्हणजे ए इज स्मॉलर दॅन बी म्हणजे हे आपले मिनिंग जे होतं ते मिनिंग आपण ठेवून दिले आणि या मिनिंगच्या आधारे आपल्याला आता प्रश्नाचं उत्तर चेक करायचंय बघूयात तुम्हाला किती जणांना इथे समजते किती जण परफेक्ट उत्तर देत आहेत बघा परफेक्ट उत्तर भेटलं पाहिजे आपल्याला काय चेक करायचंय बघा एल इज ग्रेटर दॅन ओ आहे काय करायचं एल आणि ओ मध्ये साईन बघा ग्रेटर इक्वल ग्रेटर इक्वल ग्रेटरला प्रायोरिटी देणार आपण म्हणजेच काय झालं फर्स्ट प्रेफरन्स जे देणार ते आपण ग्रेटरला देणार एल ग्रेटर आहे का ओपेक्षा यस आहे yes, आपलं उत्तर आलं हे आणि एम लेस दॅन पी जर आपण बघितलं एम इज ग्रेटर दॅन पी दिसतंय एम लेस होईल का नाही होणार कारण एम आणि पी मध्ये जर बघितलं ग्रेटर इक्वल ग्रेटर ग्रेटरला प्रेफरन्स गेला एम इज ग्रेटर दॅन पी भेटते एम लेस होणार नाही उत्तर येणार आहे फक्त आणि फक्त ओनली कन्क्लुजन वन फॉलोज हे आपलं फायनल ओके चला पुढील प्रश्न बघूयात आता तेरावा प्रश्न चला पटापट पड़ उत्तर द्या बघू सर्वांचे उत्तर आले पाहिजेत इत क्रिटिकल किन इन गुड लेक्चर थैंक यू सर बैंकिंग एग्जाम रीजनल लैंग्वेज में भी होती क्या? और clerical level की है क्या देखो क्लरिकल लेवल के जो एग्ज़ाम्स होते हैं वो रीजनल लैंग्वेज में होते हैं जैसे कि आप आर आर बी तो देते ही हो आर आर बी अगर देते हो तो आप पहले हिंदी इंग्लिश और वैसे मराठी लैंग्वेज आर आर बी में होती है ये तीन लैंग्वेजेस में आप दे सकते हैं इंग्लिश में दे सकते में दे सकते मराठी में दे सकते, सकते। ठीक है कोकनी मराठी लैंग्वेज अवेलेबल है लेकिन आय बी पी एस आज की डेट पे अगर आप एक्झाम जाते हो क्लरिकल लेवल का तो आपको मराठी में मराठी में आप दे सकते मराठी लँग्वेज सर आता इथे आपल्याला बँकिंग एक्झामची तयारी मराठीतून केली तर तुम्ही जे मराठीमधून जर पेपर देणार असाल तर खूप फायदा तुम्हाला होईल आणि इवन जरी तुम्ही हिंदी इंग्लिशमधून दिला देणार असाल तरी कॉन्सेप्ट जे तुमच्या लक्षात राहतील ते कॉन्सेप्ट तुम्ही कधी विसरणार नाही आहेत मराठीमधून शिकलेले कॉन्सेप्ट तुम्ही कधीच विसरणार नाही ओके okay. चल आता इथे प्रश्न सॉल्व करूया तेरावा प्रश्न चल आता <laughs> मीनिंग जो जो आपल्याला दिलेला आहे तो आपण पुटअप करूयात बघा पर्सेंटचा अर्थ दिला स्मॉलर एंड अँडचा अर्थ दिला आपल्याला इक्वल ऍट द रेटचा अर्थ दिला आपल्याला आयदर स्मॉलर दॅन ऑर इक्वल हॅशटॅगचा अर्थ आपल्याला दिला आहे ग्रेटर आणि पॉवरचा अर्थ दिला आहे दर ग्रेटर दॅन ऑर इक्वल ओके मग आता यार ठीका साल करें या ठिकाणी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे येस अपकमिंग एस बी आय क्लर्क येईल पहिले आर आर बी एस बी आय या एकाच पिरियडमध्ये येतात त्यानंतर आय बी पी एसच्या एक्झाम्स येतील एस बी आय क्लर्क जी आहे ती अपकमिंग एक्झामिनेशन ठीक आहे चला आता इथे बघूयात काय करायचं आहे जी लेस दॅन जे आहे का बघा जी इज लेस दॅन जे डेफिनेटली ट्रू आणि आय इज ग्रेटर दॅन के आहे का बघा आय आणि के मध्ये काय झाले अपोजिट साइन हे रिलेशन डाऊटफुल ठरेल उत्तर येईल ओनली कन्क्लुजन वन फॉलोज अगदी बरोबर उत्तर आहे टू बघाव अपेक्षा अगदी परफेक्ट उत्तर आहे चला पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टीन चला दोन प्रश्न आता हे आपण कोडेड इन इक्वॅलिटीवर बघणार त्याच्यानंतर आपण जे पुढे येणारे जे प्रश्न आहेत ते आपण कंडिशनल अँड रिव्हर्स इन इक्वालिटीवर बघू बघा आता एंड एन्डचा अर्थ काय दिला इक्वल म्हणजे जिथे एंड साईन दिसेल तिथे इक्वल ठेवून द्या ॲट दी रेट ॲट द रेट म्हणजे आय दर स्मॉलर दॅन ऑर इक्वल पर्सेंट म्हणजे स्मॉलर आणि हॅश म्हणजे ग्रेटर आपण ठेवले आता हे आपलं मिनिंग जे होतं ते आपण लिहून घेतलं आता याच्यानुसार आपल्याला काय करायचं चेक करायचं आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचे चला पटापट द्या बघू बघा आता क्यू लेस दॅन एस आहे का बघा क्यू आणि एसचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो क्यू लेस दॅन ऑर इक्वस्ट टू एस वेट क्यू लेस दॅन ऑर इक्वस्ट टू एस त्याला विचारलं क्यू लेस दॅन एस आणि क्यू इज इक्वल टू एस आता हे दोन्ही गोष्टींचा विचार केला तर आपल्याला इथे आयदर ऑर लावावं लागेल आयदर ऑर कारण दोघांपैकी एकतर होईल एक तर लेस ले असेल किंवा इक्वल असेल आणि म्हणून उत्तर आलं आयदर ऑर व्हेरी गुड शो बघा करेक्ट उत्तर आहे पर्याय सी ठीक आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन मराठीमध्ये पेड क्लासेस होतील का डेफिनेटली जे साठी तुम्ही विचारताय ना तर एसबीआय साठी आपण नक्कीच मराठी मधून बॅच आणू चला पंधरावा प्रश्न पाहूयात

अच्छा नेक्स्ट क्वेश्चन बघा पॉवर साईनचा अर्थ काय द ग्रेटर दॅन इक्वल अच्छा हॅश म्हणजे ग्रेटर चला हॅश ग्रेटर ठेवला अँड म्हणजे काय इक्वल ठेवलं आपण पर्सेंट म्हणजे काय स्मॉलर आपण हे सर्व काय ठेवून दिलं आता आपल्याला काय दिले ते आपण इथे बघूयात वी ग्रेटर आहे का, थे थे. V का y पेक्षा बघा वी इज ग्रेटर देन वाय डेफिनेटली ट्रू आणि एक्स इज लेस देन झेड आहे का बघा एक्स इज लेस देन झेड यस हे देखील ट्रू बूथ वन अँड टू फॉलोज अगदी परफेक्ट उत्तर आहे तू बघा अके अपेक्षा करेक्ट करेक्ट उत्तर आहे पर्याय ए ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो जे जे विद्यार्थी बँक एक्झाम्सची तयारी करत असतील एस एस सीची तयारी करत असेल एम पी एस सीची तयारी करत असतील ऑदर एक्झाम्सची तयारी करत असतील तर ते त्यांच्यासाठी महाराष्ट्र महापॅक जो आहे तो महापॅक खरोखर खूप उपयोगी ठरेल बाराशे एकोणसत्तर रुपयामध्ये तुम्हाला की महापॅक एक वर्षासाठी अवेलेबल होते आणि येणाऱ्या जर आपण बँक एक्झाम्स देखील बँकसाठी देखील जर बॅच आणली तर ती देखील या महापॅकमध्ये ॲड होईल हे देखील मी तुम्हाला इथेच सांगतो आहे आज जर तुम्ही खरेदी करताय तर एका वर्षामध्ये जेवढ्या नवीन बॅचेस येतील एक वर्ष वैधता आहे एक वर्षामध्ये जेवढ्या नवीन बॅचेस येतील त्या देखील या महापॅकमध्ये ॲड होतील आणि एवढ्या कमी किमतीमध्ये कुठेही तुम्हाला महाराष्ट्र महापॅक भेटणार नाही आहे कारण ज्यामध्ये तुम्हाला एम पी एस सीच्या ऑल बॅचेस येतात महाडाची बॅच येईल पीडीसीसीची बॅच येईल बॉम्बे हायकोर्टची बॅच येईल एम पी एस सी ग्रुप ए बी सी तिन्ही गट या ठिकाणी येत आहेत ठीक आहे बँक एक्झाम्स जर कुठल्याही नवीन आळे जर भरती आली आणि बँक एक्झाम्स भरती तर येणारच आहे आणि बँक बॅच जर कुठली नवीन आली तर ती देखील आपण त्यामध्ये ॲड करणार ठीक आहे okay. चल आता पुढील प्रश्न बघूयात शेवटचे आपल्याला पाच प्रश्न बघायचे आहेत स्टडी दी फॉलोविंग इन्फॉर्मेशन अँड अन्सर दी क्वेश्चन आता खालील माहिती जी आहे बघा okay, आता हे जे पुढील पाच प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर सिक्स्टीन टू ट्वेंटी हे आपण बघणार आहोत कंडिशनल अँड रिव्हर्स इन इक्वॅलिटी ओके चला आता जर आपल्याला विचारलं एफ लेस दॅन जे डेफिनेटली ट्रू असेल तर एफ आणि जे मध्ये बघा लेस दॅन इक्वल लेस इक्वल असं म्हणजे हे तिन्ही साईन चालू शकते तिन्ही साईन्स असायला पाहिजेत म्हणजे हे तिन्ही लेस 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 असेल तरी चाले चालेल परंतु तिघांपैकी कुठलाही चालेल बघा लेस दॅन इक्वल इक्वल लेस दॅन इक्वल चालेल का नाही चालणार ग्रेटर दॅन मध्ये चालणार नाही ग्रेटर दॅन इक्वल मध्ये चालणार नाही हे कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच होईल इथे बघा एफ इज लेस दॅन टी इज लेस दॅन इक्वल टू इक्वल या तिन्ही साईन आले म्हणजे एफ लेस दॅन जे जे असेल ते डेफिनेटली ट्रू असेल पर्याय डी जे असेल ते आपलं इथे करेक्ट उत्तर येईल ऑप्शन डी विल बी द फायनल अन्सर व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन पाहूयात आता सतरावा प्रश्न बघा कंडिशन दिले इफ बी लेस दॅन इक्वल्स टू एक्स इज डेफिनेटली ट्रू देन आता इथे कुठले चिन्ह ठेवावे लागते कुठले साइन्स इथे आपल्याला ठेवावे लागते जेणेकरून बी लेस दॅन इक्वल्स टू एक्स ट्रू भेटेल बघा लेस दॅन इक्वल इक्वल हा कॉम्बिनेशन चालेल आपल्याला हे कॉम्बिनेशन चालतील आता बघा इथे लेस चालेल का नाही जमणारच नाही उत्तरील पर्याय बी तिन्ही साइन भेटली इथे आपल्याला हे ग्रेटर चालणार नाही ग्रेटर चालणार नाही हे कॅन्सल आउट होते म्हणजे उत्तर जे येणार आहे ते ए बी लेस दॅन इक्वस टू एच इज इक्वस टू एल इज लेस दॅन इक्वल शू एक्स यावरून आपल्याला बी लेस दॅन इक्वल्स टू एक्स डेफिनेटली काय भेटेल ट्रू भेटेल व्हेरी गुड अपेक्षा फास्टेस्ट उत्तर आपण इथे दिले त्यानंतर शुभदा व्हेरी गुड चला तर उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं आता आपण शेवटचे तीन प्रश्न आपल्याला बघायचे अठरा एकोणीस वीस आणि हे आता आपल्याला इथे दिलंय काय रिवर्स इन इक्वालिटी पहिले कन्क्लुजन्स दिलेत आणि नंतर आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत तर कुठल्या स्टेटमेंटच्या आधारे आर लेस दॅन क्यू ट्रू भेटते आणि एम ग्रेटर दॅन क्यू एल ट्रू भेटते बघा आर लेस दॅन क्यू हे देखील ट्रू भेटलं पाहिजे आणि एम ग्रेटर दॅन एल हे देखील ट्रू दिसलं पाहिजे चला मध्ये उत्तर द्या बघू पडापट पड़ उत्तर द्या करत लवकर उत्तर द्यायचे जर पहिला वाला बघितलं असता आर आणि क्यू मध्ये अपोजिट साईन त्यामुळे आर डेफिनेटली लेस आहे हे सांगू शकत नाही एम ग्रेटर भेटत होता परंतु हे उत्तर ठरणार नाही आर आणि क्यू मध्ये अपोजिट साईन चालेल का जमणार नाहीये क्यू ग्रेटर दॅन आर याचाच अर्थ आर लेस दॅन क्यू आणि एल लेस दॅन एम याचाच अर्थ एम इज ग्रेटर दॅन एल आणि म्हणून उत्तर येईल पर्याय सी पर्याय सी हे फायनल उत्तर अगदी बरोबर असेल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन क्वेश्चन नंबर नाईन्टीन बघ कन्क्लुजन एकच दिले आपल्याला तो कन्क्लुजन जो आहे तो कुठे ट्रू ठरतोय ते आपल्याला बघायचं एच ग्रेटर दॅन ऑर इक्वेस्ट शूटिंग इथे एच ग्रेटर भेटते चालेल का नाही एच ग्रेटर दॅन ऑर इक्वेस्ट शुटी भेटेल ना पर्याय बी आपलं उत्तर येईल ओके येस करेक्ट उत्तर आहे पर्याय बी नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ द डे अच्छा इथे एक कंडिशन दिली आहे विच ऑफ द फॉलोइंग सिंबॉल सिम्बॉल शुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क आता इथे क्वेश्चन मार्क दिलं आहे इन द गिवन स्टेटमेंट इन ऑर्डर टू मेक द कंक्लूजन एस इज ग्रेटर दॅन डेफिनेटली ट्रू एस ग्रेटर दॅन डेफिनेटली ट्रू जर आपल्याला बनवायचं असेल एस इज ग्रेटर दॅन डेफिनेटली ट्रू बनवण्यासाठी कुठलं चिन्ह तिथे ठेवावं लागेल बघा आता इथे एस आणि मध्ये जर करंट मध्ये जर बघितलं एस इज ग्रेटर दॅन ओर इक्वल टू इथे ग्रेटर ठेवावं लागेल तरच आपल्याला उत्तर इथे एस ग्रेटर दॅन ओ भेटेल इथे इक्वल जमणार नाही ग्रेटर इक्वल जमणार नाही लेस दॅन इक्वल लेस जमणार नन ऑफ दीज कारण ग्रेटर साइन इथे आपल्याला उत्तर पाहिजे होता ग्रेटर ठेवला असतं तरच आपलं उत्तर आलं असतं एस इज ग्रेटर दॅन ओ तर या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे होते हेच बघा अशा पद्धतीने दररोज तुम्हाला नवनवीन सेशन जे आहे ते अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन मराठीवर भेटत उद्यापासून आपले जे सेशन असतील अड्डा ट्वेंटी फोर मराठीवर ते तलाठी भरती विषय आणि हे तलाठी भरती स्पेशल जे आहे ते सॅटर्डे पर्यंत आपण इलेवन एम ला आपले सेशन असेल आणि बँकिंगसाठी मंडे टू वेनस्डे आपण सेशन घेत असतो ए एम ला बँकिंग तर जे जे विद्यार्थी भरतीची तयारी करत आहेत ते या अकरा वाजताच्या सेशनला जण प्रेझेंट पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी बघा हे होमवर्क जे आहे तो एकविसावा प्रश्नाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या ठीक आहे होमवर्क जे आहे याचं स्क्रीनशॉट काढून घ्या याचं उत्तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जो ही व्हिडिओ तुम्हाला बिंग बँकर रिजनिंग बाय गणेश या प्लेलिस्टमध्ये ही व्हिडिओ अवेलेबल असेल त्यावर तुम्ही टाकू शकता इवन आपण टेलिग्राम ग्रुप पर ही प्ले जी व्हिडिओ लिंक आहे ती शेअर करत असेल कमेंट करू शकता मित्रांनो बिगेस्ट सिलेक्शन ऑफर सुरू आहे ब्लॉकबस्टर डील एवरीथिंग अंडर ट्रिपल नाईन ऑफर ओनली फॉर टुडे तर या ऑफरचा फायदा घ्या मी तुम्हाला सांगितलं सांगितलंही इवन अस्मिता बॅच असेल ब्रह्मा बॅच असेल सर्व बॅचेस ज्या आपल्या आहेत त्या आपल्याला अंडर ट्रिपल नाईन भेटत तर या अस्मिता बॅचला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त आणि फक्त शहात्तर रुपयामध्ये तर नक्की जॉईन व्हा प्रत्येकाने या बॅचेसला जर एनरोल केलं तर टू हंड्रेड प्लस लाइव इंटरॅक्टिव्ह क्लासेस तुम्हाला शिकायला भेटतील आणि ए टू झेड पूर्ण बेसिकपासून सर्व काही गोष्टी क्लिअर करता येते नक्की जॉईन व्हा आणि इवन आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन हे टेलिग्राम चॅनल आहे लिंक समोर दिसते आहे इवन तुम्ही हा क्यू आर कोड जो आहे तो हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि काही क्वेरीज असतील काही हेल्प हवी असेल तर गणेश डॉट माली ॲट दी रेट ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर आजच्या दिवशी इथेच थांबूयात थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र